नमस्कार. आपण पाहतात लर्न विथ जॉय विथ सी एन पाटील यूट्यूब चॅनल. आणि नेहमीच विविध शैक्षणिक माहितीचे व्हिडिओज आपण या चॅनलवर पाहत असतात. आज आपण असा जे एक नवीन विषय घेऊन येऊ पाहतो आहोत ते म्हणजे इयत्ता चौथी आणि आठवी यासाठी जे काही स्कॉलरशिप परीक्षा आता होऊ घातलेली आहे त्याच्यासाठी अगोदर शाळांना रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. मग ते रजिस्ट्रेशन कसं करावं त्याची माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. जी परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत आयोजित केली जात असते. तत्पूर्वी मी आपणास विनंती करतो की जर समजा तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अद्याप चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे पुढील जे काही नोटिफिकेशन्स असतील पुढील नवनवीन शैक्षणिक माहितीचे त्याचे नोटिफिकेशन्स आपल्याला मिळत जातील. आणि जर समजा चॅनल आपण सबस्क्राईब केलं असेल तर पुन्हा करण्याची आवश्यकता नाहीये. बघूया आपण की आपल्याला प्रत्येक शाळेला दरवर्षी पाचवी आणि आठवीची जी काही स्कॉलरशिप परीक्षा होते त्याचे फॉर्म भरण्यासाठी अगोदर आपल्याला स्कूल रजिस्ट्रेशन करावं लागतं. याच्या पहिल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की अशा प्रकारची एक अधिसूचना काढलेली आहे ज्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की 20 फेब्रुवारी 2022 रोजी पाचवी आणि आठवी या दोघी वर्गांचे स्कॉलरशिपची परीक्षा म्हणजे शिष्यवृत्ती परीक्षाही होणार आहे. आणि त्याचे आवेदन पत्र भरण्याची जी काही तारीख आहे ती 1/12/2021 पासून सुरू झालेली आहे आणि त्याची अंतिम मुदत आहे 31 डिसेंबर 2021. म्हणजे पूर्ण एक महिना आपल्याला याच्यासाठी दिलेला आहे. त्यानंतर मात्र ऑफलाईन किंवा ऑनलाईन फॉर्म हे भरता येणार नाहीत अशी सुद्धा नोटीस त्यांनी दिलेली आहे. तर आता सगळ्यात अगोदर आपल्याला स्कूल रजिस्ट्रेशन करावं लागेल फॉर्म भरण्यासाठी. त्यासाठी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक पण देणार आहे, त्या लिंकवर जाऊन सुद्धा तुम्ही डायरेक्ट स्कूल रजिस्ट्रेशन करू शकतात. बघा, आपल्याला गुगलवर जाऊन सगळ्यात अगोदर MSCE पुणे या पद्धतीने टाकल्यानंतर एंटर केल्यावर तुम्हाला अशा प्रकारचे विंडो दिसेल. त्याच्यामध्ये बघा ही पहिलीच आहे MSCE पुणे, याच्यावर तुम्ही क्लिक करा. क्लिक केल्या गेल्यानंतर तुम्हाला महाराष्ट्र स्टेट काउन्सिल ऑफ एक्झामिनेशन याची साईट दिसेल, म्हणजे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद याची ही जी काही विंडो आहे ती तुम्हाला दिसते आहे. ज्याच्यामध्ये बघा इकडे डाव्या हाताला कोपऱ्याला पाचवी आठवी शिष्यवृत्ती परीक्षा 2021 असं म्हटलेलं आहे, पण तिथंच आपल्याला क्लिक करायचंय आणि त्याच्यावर आपल्याला रजिस्ट्रेशन करणार आहोत आपण. तिथं क्लिक केल्या गेल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचे दोन शिष्यवृत्ती परीक्षा 21 शिष्यवृत्ती परीक्षा 22. आता आपण 22 साठी रजिस्ट्रेशन करतो आहोत म्हणून शिष्यवृत्ती परीक्षा 2022 याला क्लिक करा. त्याला क्लिक केल्या गेल्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्या समोर ओपन होईल आणि बघा इकडे दिलेलं आहे शाळा नोंदणी स्कूल रजिस्ट्रेशन. या स्कूल रजिस्ट्रेशनला तुम्ही क्लिक केल्या गेल्यानंतर तुम्हाला तुमचं स्कूलचं रजिस्ट्रेशन करायचं आहे. इथं स्कूलचा UDIS नंबर टाकायचा आहे, तो स्कूलचा UDIS नंबर टाकल्यावर तुमच्या शाळेचं नाव आपोआप येईल. त्याच्यानंतर इथं सिलेक्ट करायचं इज दिस युअर स्कूल नेम, म्हणजे हे शाळेचं नाव तुमचं बरोबर आहे का, येस किंवा नो या ठिकाणी क्लिक करायचंय. ते झाल्यानंतर त्याच्याच खाली अशा प्रकारची संपूर्ण माहिती आहे. बघा स्कूलचा UDIS कोड तो दिसेल, त्याच्यानंतर शाळेचं नाव आपोआप आपल्याला दिसेल. शाळा व्यवस्थापनाचा प्रकार आपण सिलेक्ट करा, शाळेत शिकवला जाणारा अभ्यासक्रम सिलेक्ट करा, मीडियम ऑफ स्कूल सिलेक्ट करा. त्यानंतर आपली शाळा कोणत्याही प्रकारची आश्रम शाळा नसल्यास आश्रम शाळा व्यतिरिक्त जे काही इतर कोणती शाळा असेल तर तो पर्याय निवडा. इथं ऑप्शन येतील, तुमचं शाळेचं क्षेत्र कोणतं आहे ते निवडा, अर्बन की रुरल. नंतर तुमचा ईमेल आयडी टाका इथं, त्याच्यानंतर शाळेचा ईमेल आयडी पुन्हा नोंदवा, म्हणजे दोन वेळेस टाकायचा आहे. त्याच्यानंतर इथं तुमच्या शाळेत इंटरनेट कनेक्शन आहे का, हो किंवा नाही, तुमच्या शाळेचा पूर्ण पत्ता इथं टाकायचा आहे. त्याच्यानंतर इथं पूर्ण पत्ता टाकल्या गेल्यानंतर पूर्ण तालुका डिस्ट्रिक्ट वगैरे सगळ्या बाबी येतील, पिनकोड वगैरे सगळं येईल. जर दूरध्वनी क्रमांक असेल तर तो तिथं टाका. त्याच्यानंतर आपल्याला मुख्याध्यापकांची माहिती ऍड करायची आहे, त्यांचं लास्ट नेम, त्यांचं पहिलं नाव, मधलं नाव,
मुख्याध्यापकांचा मोबाईल क्रमांक, मुख्याध्यापकांचा मोबाईल क्रमांक पुन्हा टाकायचा आहे, ईमेल आयडी टाकायचा आहे आणि शेवटी सबमिट बटणावर क्लिक करायचं आहे. मग त्या मोबाईलवर आपल्याला यूजर आयडी आणि पासवर्ड येणार आहे. त्याच्यानंतर इथं सगळ्या सूचना दिलेल्या आहेत पाचवीसाठी आणि आठवीसाठी. आपण याला पुढे इथं क्लिक करून आय हॅव रीड ऑल अबाउट इन्स्ट्रक्शन्स अँड वॉन्ट टू फिल अप द स्टुडंट्स ऍप्लिकेशन फॉर पीयूपी पीएसएस 2022 इथं कंटिन्यू म्हणायचं आहे. कंटिन्यू म्हटल्यानंतर आपल्याला पुन्हा आता नव्याने शाळा लॉग इन करायची, कारण आता तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि विद्यार्थ्यांचा फॉर्म भरण्यासाठी आता तुम्हाला लॉग इन करायचं आहे. म्हणून बघा इथं शाळा लॉग इन, स्कूल लॉग इन याला क्लिक करा. त्याला क्लिक केल्या गेल्यानंतर तुमचा स्कूलचा यूडायस कोड टाका, पासवर्ड टाका जो तुम्हाला आलेला आहे मोबाईलवर आणि लॉग इन म्हणा. लॉग इन म्हटल्यानंतर तुम्हाला तुमच्या शाळेची माहिती ओपन झालेली दिसेल. तुमचा स्कूलचा यूडायस कोड, शाळेचं नाव प्रायव्हेट आहे की कशी, प्रायव्हेट एडेड म्हणजे व्यवस्थापनाचा प्रकार, माध्यम, एरिया, स्कूल टाईप, त्यानंतर सिलॅबस, अल्टरनेट, कॉन्टॅक्ट नंबर टाकायचा आहे, मुख्याध्यापकांचं नाव, हेडमास्टरांचा मुख्य मोबाईल नंबर, शाळेचा ईमेल आय डी. त्याच्यानंतर या सगळ्या बाबी फिल केल्या गेल्यानंतर, म्हणजे या आपोआप येतील, आपण ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, हे झाल्यावर आपल्याला या ठिकाणी मुख्याध्यापकांची सही आणि फोटो अपलोड करायचा आहे. एका ज्याच्यावर इथं फोटो आणि खाली सही अशा पद्धतीने त्याला अपलोड करायचं आहे आणि दोघं म्हणजे फोटो आणि सही, फोटोच्या खाली सही आणि दोघं जे काही आहे ते 100 KB आत पाहिजे. त्याची JPG किंवा PNG किंवा JPEG फाईल तयार करावी लागेल आपल्याला आणि ती इथं चूज फाईल म्हटल्यानंतर इथं ती अपलोड होईल. इथं फोटो आणि त्याच्याखाली साईन येईल. ते झाल्यावर आपण सबमिट आणि कन्फर्म करायचं आहे. कन्फर्म केल्यानंतर आपल्याला मुख्याध्यापकांचा फोटो इथं अपलोड झालेला दिसेल. त्याच्यानंतर इथं जर समजा तुम्ही ही सगळी माहिती बरोबर भरलेली आहे असं असेल तर येस म्हणायचं आहे. येस म्हटल्यानंतर आपल्याला आता म्हणजे आपण सगळी माहिती बरोबर भरलेली आहे. आता प्रत्यक्ष विद्यार्थ्याचा आपल्याला फॉर्म भरायला सुरुवात करायची आहे. बघा इथं विद्यार्थ्याची माहिती, यूडायस कोड आपोआप येणार, कोणत्या वर्गासाठी ते पण येणार, त्याच्यानंतर आवेदन पत्र क्रमांक तो आपोआप येणार. इथं विद्यार्थ्याचा जो काही फोटो आणि स्वाक्षरी आपल्याला अपलोड करायची आहे त्याची साईज लक्षात ठेवा 100 KG पर्यंत. त्याच्यानंतर ही सगळी विद्यार्थ्याची माहिती इथं जी दिसते आहे ती आपल्याला भरायची आहे. आणि बघा खूप माहिती आहे, सगळ्या बाबी इथं क्लिअर होतील तुम्ही जेव्हा फॉर्म ओपन करणार त्यावेळेस. आणि सगळ्या गोष्टी भरल्या गेल्यानंतर इथं फी पण दिलेली आहे. मागच्या वर्षापेक्षा या वर्षी फी वाढ झालेली आहे. इथं यावर्षी 150 म्हणजे 200 रुपये फी दिसते आहे. विद्यार्थ्याच्या बँक खात्याची माहिती पण आपल्याला या ठिकाणी द्यावायची आहे. आणि हमीपत्र आहे, इथं मुख्याध्यापकांचं नाव आणि मोबाईल नंबर वगैरे तो आपल्याला दिसतो आहे, हमीपत्र मुख्याध्यापकांचं. तर या पद्धतीने आपल्याला स्कूलचं रजिस्ट्रेशन करून आणि विद्यार्थ्याचा फॉर्म भरायचा आहे. आपण हा व्हिडिओ बघितलात, इतरांनाही शेअर करा, इतरांनाही स्कूल रजिस्ट्रेशन करता येईल. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, स्कूल रजिस्ट्रेशन हे दरवर्षी करणं गरजेचं आहे. धन्यवाद.